अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलं मका आणि कापसाचं पीक वाया गेल्यानं नैराश्यातून एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. कृषिमंत्र्यांच्या मालेगाव तालुक्यातील देवरपाडेमधील शेतकरी शिवाजी सरोदे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय. त्यांची अवघी 1.5 हेक्टर जिरायती शेती आहे. यात त्यांनी कापूस लागवड आणि मका पेरणी केली होती. दोन्ही पिकं ऐन काढणीवर आलेली असतानाच मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या मका आणि कापसाच्या शेतात पूर्णपणे पाणी साचलंय. त्यामुळे अगदी हातातोंडाशी आलेल्या पिकांचं पूर्ण नुकसान झाल्यानं ते हताश झाले होते. एकीकडे पिकांचं नुकसान तर दुसरीकडे कर्ज फेडायची चिंता या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समजत आहे. अतिवृष्टी राज्यात शेती अतिवृष्टीमुळे आणि शेतकऱ्यांचंही प्रचंड नुकसान झालंय. एकीकडे सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा तर सुरू आहे, मात्र अद्याप मदत काही मिळायला तयार नाहीये. ती कधी आणि किती मिळेल याबाबत निश्चित खात्री नसल्यानं हताश बळीराजाकडून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं जात आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मदतीच्या केवळ घोषणा नको तर प्रत्यक्ष मदत करण्याची आणि शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्याबरोबर फोनलाईनवरून जोडल्या गेलेले आहेत. अभिजित, कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्येच मालेगावमध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. राज्यभर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे, काय सांगाल? करुणा, आपण जर पाहिलं तर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शेतकऱ्यांवर कधी नैसर्गिक संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय. मधल्या काळामध्ये कोरोनाच्या संकटामुळे देखील प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालंय. कधी अतिवृष्टी होते, कधी अवकाळी पावसाचा तडाखा, अशा सातत्याने संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय. त्यात आता कुठे अगदी वेळप्रसंगी कर्ज काढून आपले दागिने गहाण ठेवून शेतकऱ्यांनी कशी बशी शेती फुलवलेली होती आणि ऐन काढणीच्या वेळी आता हातातोंडाशी हात आलेला घास देखील फिरावला गेल्यामुळे शेतकरी खरं तर आता हताश झालेले आहेत, निराश झालेले आहेत आणि त्यातूनच आता हे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल शेतकऱ्यांकडून उचललं जात आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारकडून या सगळ्या नुकसानीचे आता पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांना मदतीच्या घोषणा देखील करण्यात येत आहेत, मात्र अद्याप प्रत्यक्ष मदत काही शेतकऱ्यांना मिळत नाही आणि त्यामुळे एकीकडे नैसर्गिक आपत्तीचं हे संकट आणि त्यातून कसं बसं पीक फुलवणाऱ्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा अडचणीत आल्यामुळे आता नेमकं प्रत्यक्ष मदत कधी मिळणार असा प्रश्न आहे आणि त्यातूनच मग अशा पद्धतीने टोकाचं पाऊल शेतकऱ्यांकडून उचललं जात आहे. त्यामुळे उद्ध्वस्त झालेली शेती आणि उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला खरं तर आता तातडीने मदत देण्याची आणि त्यांना आधार देण्याची गरज आहे. करुणा, नक्कीच धन्यवाद अभिजित दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. सरकारकडून आता कधी मदत केली जाते तेच पाहणं महत्वाचं असेल.